पुण्याच्या उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात माधुरी सहस्त्रबुद्धे यांना पराभूत करून सुनील गायकवाड विजयी झाले. पुण्याच्या उपमहापौर पदासाठी भाजपच्या माधुरी सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसचे सुनील गायकवाड उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर पुण्याच्या उपमहापौर कोण असणार याबद्दल उत्सुकताच होती. साडे 11 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि सुनील गायकवाड यांना 83 तर माधुरी सहस्त्रबुद्धे यांना 41 मत मिळाली. निवडणुकीमध्ये असं ठरलं होतं की 25 वर्षानंतर महापौर उपमहापौर बदलायचे. त्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीने ठरवलं आणि दीपकभाऊ मानकर यांनी राजीनामा दिला आणि मला उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी दिली.